हाय गाइस, वेलकम टू माय व्लॉग। हाँ, बाय द वे पार्ट टू है। पार्ट वन तो होता असं करण्यामागचं कारण की मी असा विचार केला की आता व्लॉग ह्या आठवड्यात पण सेम घरीच आहे आणि काय दाखवणार, कॉन्टेंट काय आहे। तर मी म्हटलं की चल, मदर्स डेच्या दिवशी संडे येतो आहे, आणि तर आपण असं पण मी करू शकलो असतो की कॉमेंट्समधनं तुम्हाला कॉमेंट करायला सांगितलंस की तुम्ही प्रश्न विचारा माझ्या आईला, आणि त्याची उत्तरांचा एक व्हिडिओ मी बनवू शकलो असतो। पण म्हटलं की मग लाईवच येऊया ना, डायरेक्ट प्रश्न घेऊया, डायरेक्ट लोकांना हवे तेवढे प्रश्न विचारता येतील आणि जे चांगले असतील ते घेता येतील, म्हणून मी लाईव आलो आत्ता आईसोबत। पण हा व्लॉग आहे, हा व्लॉग पण असा काही खूप मोठा नसणार आहे, कारण की तो पार्ट वन होता, हा पार्ट टू आहे, आणि आपला पार्ट टू म्हणजे जो मेन पार्ट असतो व्लॉगचा हा तेवढाच असेल। फक्त थोड्या काही गोष्टी मी बोलणार आहे। एक तर सगळ्यांना हॅपी मदर्स डे, म्हणजे मी मागच्या लाईव्हमध्ये तर बोललोच आहे। सो मी विचार करत होतो की काय करू ह्या व्लॉगच्या एंडिंगसाठी। म्हणजे मी मला माझं एक आवडतं गाणं आहे मम्मा, जे कैलाशजींनी गायलं आहे, आणि खूप टायमापासून इवन तुषारचं आवडतं आहे, करणचं आवडतं आहे, आमच्या सगळ्यांचं आवडतं आहे। इनफॅक्ट आम्ही लोणावळ्याला गेलो तर आम्ही त्याच्याविषयीच बोलत होतो। तर माझ्या डोक्यात असा एक वाईल्ड थॉट आला की आपण कैलाशजींना मेसेज करूया आणि त्यांना सांगूया की प्लीज मला हे गाणं रेकॉर्ड करून पाठवता का, मी ब्लॉगच्या एंडला टाकीन। जर असं मी एक दिवस तर मला विचार करण्यात गेला की करू का नको, बिकॉज एवढ्या मोठ्या माणसाला असं फ्रीमध्ये आपल्यासाठी काहीतरी गायला लावणं वगैरे। तर मग मी बोललो जाऊ दे, करून तर बघूया, फार फार तर काय शिव्या घालतील। पण तो माणूस इतका गोड आहे, तो म्हणला नोटेड सर, असा त्यांचा मला मेसेज आला जेव्हा मी त्यांना बोललो की मला असं असं हवं, आणि त्यांनी एक चार तासात मला गाणं रेकॉर्ड करून पाठवलं। नॉर्मल मी त्यांना बोललो की फक्त फोनवरती द्या मला, कुठं अजिबात तुमचा वेळ वाया घालवायचा नाही आहे, फोनमध्ये रेकॉर्ड करून मला फक्त पाठवा, मी थोडंसं त्याला नंतर प्रोसेस करीन आभाकडनं। तर त्यांनी मला गाणं पाठवलं आणि ते छोटंसं दीड दोन कडवीच गायलेत त्यांनी, पण मला तरी खूप आवडली, आय होप तुम्हाला पण आवडतील। आणि आपण आता त्या पार्टकडे जाणार आहोत याच्यानंतर। सगळ्यांना एकतर हॅपी मदर्स डे, आणि आय होप तुम्हाला हे लाईव्ह सेशन पार्ट वन आणि हा पार्ट टू व्लॉग म्हणून एक्सेप्टेड असेल आणि हे आवडलं असेल, आणि कॉन्टेंट नसला की अशा आयडियाज वापरायला लागतात। बाय बाय। यूं तो मैं सबसे न्यारा हूँ, पर तेरा माँ मैं दुलारा हूँ। दुनिया में जीने से ज्यादा उलझन है माँ, तू है नील का जहाँ। तू गुस्सा करती है बड़ा अच्छा लगता है, तू कान पकड़ती है बड़ी जोर से लगता है। मेरी माँ मम्मा मम्मा प्यारी माँ मम्मा, हो हाथों की लकीरें बदल जाएंगी, हम की ये जंजीरें पिघल जाएंगी, हो खुदा पे भी असर, तू दुआओं का है घर। मेरी माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा।